नमस्कार. श्रावण महिन्याची सुरुवात होते ती दिव्यांच्या अमावस्येनं आणि मग त्याच्यानंतर नागपंचमी, आपला स्वातंत्र्य दिन आणि नारळी पौर्णिमा अशा सगळ्या सणांची सुरुवात होते. त्यानंतर पारसी लोकांच्या वर्षारंभाचा सण म्हणजे पतेथी. नवविवाहित मुलींसाठी शिवा मूठ मंगळा गौरी अशी व्रतवैकल्य. थोडक्यात काय, श्रावण महिना म्हणजे भरपूर सण आणि सुट्ट्यांची रेलचेल. श्रावण महिन्याचं महात्म्य आपल्याला सांगतायत श्वेता ओक. वेगवेगळ्या प्रकारचे सण आणि उत्सव आनंदाने साजरे करण्याची आपली प्राचीन परंपरा आहे. श्रावण महिन्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर एक दोन नाही, तब्बल 10 सण या महिन्यात साजरे केले जातात. हे सण कोणते याची माहिती देण्यासाठी आज आपल्याकडे आले आहेत श्वेता ओक. मी त्यांचं स्वागत करते. श्वेताताई नमस्कार, मानसीमध्ये तुमचं स्वागत. नमस्कार. श्वेताताई, श्रावण महिना म्हटला की नागपंचमी किंवा नारळी पौर्णिमा असे सण चटकन आठवतात. श्रावणात नेमके कोणकोणते सण आपण साजरे करतो? श्रावण महिन्यातला प्रत्येक दिवस हाच एक सण येतो. या सणांतला पुष्कळ महत्त्व आहे. काही सण आपल्याला माहिती आहेत पण काही सण आपल्याला माहिती नाहीत, त्यामुळे या याच्यात जवळपास 10 एक सण आपल्याकडे येतात. जे आषाढ अमावस्या आहे त्याच्यापासून श्रावण महिन्याच्या सणांची सुरुवात होते. आषाढ अमावस्येला दीप अमावस्या असे म्हणतात, दिव्याची आवस म्हणतात, किंवा गटारी अमावस्यासुद्धा आजकाल म्हटल्या जाते, ती लोकांना बहुतेक माहिती आहे. त्याच्यानंतर येणारा जो सोमवार असतो तो नवीन लग्न झालेल्यांना, वशेळ्या ज्यांना म्हणतात, नवीन लग्न झालेल्यांना शिवामूठ म्हणून वाहतात त्या दिवशी, त्यामुळे सोमवारला महत्त्व आहे शिवामुठीचं. मंगळागौर ही नवीन मुलींना पहिल्या वर्षी मंगळागौर साजरी केल्या जाते, त्यामुळे मंगळवारचा दिवस पण महत्त्वाचा आहे. बुधवारी आणि गुरुवारीसुद्धा बृहस्पतीची पूजा केल्या जाते. शुक्रवारी श्रावणी शुक्रवार असतो, त्या दिवशी ज्योतीची पूजा आपल्या इथे करण्याचा खूप महत्त्व आहे. त्याला शनिवारीसुद्धा महत्त्वाचा, संपत शनिवार म्हणतात त्याला, त्यालासुद्धा दिव म्हणजे तेल वात उडीद असं आपण वाहतो. आणि त्याच्यानंतर ज्या पंचम्या, षष्ठी, हे सुद्धा त्या महिन्यातलं अतिशय महत्त्वाची आहे. नागपंचमी येते, शिळा सप्तमी येते, त्यालासुद्धा महत्त्व आहे. गोकुळाष्टमी ही तर प्रत्येकाला माहितीच आहे. शिवाय या महिन्यात येणारी नारळी पौर्णिमा, राखी, रक्षाबंधन हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. श्रावणी करणे हे सुद्धा त्या दिवसाचं महत्त्व आहे. आणि नंतर शेवटचा येणारा तो पिठोरी अमावस्या. आजकाल पिठोरी अमावस्या साजऱ्या करण्याच्या ऐवजी ती मातृदिन म्हणून साजरा केला जातो. आणि नंतर येणारा तो बैलपोळा. असे हे आपल्याकडे 10 सण क्रमाने येत असतात. पूर्ण दिवसाचं याला महत्त्व असतं आणि आपण अतिशय आनंदाने आणि उत्साहाने हे सण साजरे करतो. श्वेताताई, या सगळ्या सणांना आपल्या संस्कृतीमध्ये खूपच महत्त्व दिलं गेलं आहे, त्याविषयी आम्हाला थोडंसं सांगा ना. जे काय आपण सण साजरे करतो त्याच्यात प्रतीकं आहेत आणि प्रत्येक प्रतीकामध्ये त्याच्यातली बुद्धी आपली जी आहे, परंपरा जी आपण जतन करत आलो आहे, संस्कृती जी आपली आहे, त्या प्रतीकातनं दिसून येते. कारण आता दिव्याची अवस म्हटलं की दिव्याची पूजा आपण का करतो, कशाकरता करतो, काय कारण असतं, नागाची पूजा आपण का करतो, बैलांची पूजा आपण का करतो, कारण आपण हे कृतज्ञता व्यक्त करत असतो. आपल्याला जे उपयोगी पडणारे जे प्राणी, पक्षी, भूमी, जमीन जी आहे त्याची आपण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे सणवार आपण योजलेले आहेत. आणि शिवाय याच्यातनं आपल्या एकोपा निर्माण होतो, सगळेजणं एकत्र येऊन आनंद साजरा केला जातो, मन प्रसन्न होतं या दिवसांमध्ये. सणाच्या वारी जर आपण एकत्र सगळ्या घरातले जमलो तर आपल्याला अतिशय आनंद होतो आणि प्रसन्नता येते, किंवा मानसिक एक प्रकारचा आनंद देखील, आत्मिक मानसिक आपल्याला मिळतो. म्हणून या सणांना अतिशय महत्त्व आहे आणि ते पूर्वापार चालत आलेले आहेत पिढ्यानपिढ्या. आपली जी संस्कृती किंवा भारताचा जो इतिहास आहे तो काही पानांमध्ये किंवा पुस्तकांमध्ये लिहिलेला नाही आहे. हा आपण परंपरेने या सणांद्वारे आपण पुढच्या पिढीला तो देत असतो आणि म्हणून या सणांना अतिशय महत्त्व आहे. श्वेताताई, तुम्ही आत्ता म्हणालात त्याप्रमाणे ह्या सगळ्या सणांची सुरुवात दिव्यांच्या आवसेने होते. दिव्यांची आवस नेमकी कशाप्रकारे साजरी करण्याची आपल्याकडे पद्धत आहे? दिव्यांची आवस खरं तर आषाढ महिन्याची ती अमावस्या आहे. 4 महिने अत्यंत पाऊस पडलेला असतो खूप,
आणि सगळं आकाश मेघांनी आच्छादलेलं असतं. कुठेही संधी प्रकाश देखील अमावस्येच्या दिवशी नसतो आणि आपल्याला प्रकाशाची गरज असते आणि त्याच्यामुळे हे एक प्रतीक आहे प्रकाशाचं. ज्या दिवे आहेत, समय आहेत, घरातल्या सगळे जे काय आपल्याकडे दिवे आहेत ते सगळे काढायचे, त्याचे घासून पुसून स्वच्छ करायचे. जसे आपल्याकडे समय असतात, लामण दिवे असतात, निरांजन असतात, जाळी दिवे असतात, पंचारती असते, या सगळ्यांना घासून पुसून त्यांची पूजा करायची आणि शिवाय कणकेमध्ये किंचित हळद घालून त्याचे दिवे करायचे आणि ते दिवे देखील त्या दिवशी लावायचे. श्वेताताई, श्रावणात येणाऱ्या काही सणांबद्दल तुम्ही आम्हाला सांगितलं. उरलेल्या सणांविषयी आम्ही जाणून घेणार आहोत पुढच्या एपिसोडमध्ये. आज आपण आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात त्याबद्दल मानसी परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. कितीही सुंदर चेहरा असला तरी डोळ्याखाली जेव्हा काळी वर्तुळं येतात तेव्हा हा सुंदर चेहरा अगदी वाईट दिसायला लागतो. हे वर्तुळं होण्यामागे अनेक कारणं असतात. अपुरी झोप, मानसिक ताण किंवा खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी. या संदर्भात आपण मार्गदर्शन घेऊया डॉक्टर मैथिली कामत यांच्याकडून. डार्क सर्कल्स हे खूप कॉमन स्किनची कंडिशन आहे. पुरुषांमध्ये, बायकांमध्ये, दोघांमध्येही आपण ही बघतो. आणि डार्क सर्कलची कारणेही बरीच असू शकतात. फॉर एक्झाम्पल, ती अनुवंशिकही असतात, म्हणजे हेरिडिटरी, आईला आहेत, आजीला आहेत, मावशीला आहेत वगैरे वगैरे. किंवा आय स्ट्रेन, म्हणजे डोळ्यावरती जो ताण पडतो हल्ली बराच वेळ टी व्ही बघितल्यामुळे किंवा खूप वेळ कम्प्युटरवरती काम केल्यामुळे, अपुऱ्या उजेडात वाचन केल्यामुळे डोळ्यावरती ताण पडतो, त्याच्यामुळे डार्क सर्कल्स येऊ शकतात. किंवा अपुरी झोप झाल्यामुळे, हे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की लेट नाईट्स किंवा अपुरी झोप झाली तर डार्क सर्कल्स येतात. काही लोकांना डोळे चोळायची सवय असते, म्हणजे डोळ्यांमध्ये ॲलर्जी असल्यामुळे त्यांना खाज येते आणि ते सतत डोळे चोळत असतात. त्वचा चोळल्याने त्वचा काळी होते आणि जाडसर पण होते, त्यामुळे डोळ्याभोवतीची त्वचासुद्धा पण खूप चोळली तर ती काळी होऊ शकते. सो ही काही कॉमन कारण. काही लोकांना एक्झिमा असतो डोळ्याभोवती, त्याच्यामुळे सुद्धा डार्क सर्कल्स येऊ शकतात. अनिमियामुळे किंवा असंतुलित आहारामुळे सुद्धा डार्क सर्कल्स येण्याचे चान्सेस बरेच असतात. ट्रीटमेंट कशी पाहिजे, कुठल्या प्रॉडक्टचा वापर केला पाहिजे, पाणी किती प्यायला पाहिजे, त्वचेची नॉर्मल काळजी कशी घेतली पाहिजे किंवा आहारामध्ये काय बदल झाले पाहिजे, काही टेस्ट्स आवश्यक आहेत की नाही, हे सगळे लक्षात घेता आम्ही एक होलिस्टिक ट्रीटमेंट पेशंटला देतो. विशेष म्हणजे पाणी भरपूर प्यायला पाहिजे, कारण का आपल्या डोळ्याभोवतीची जी त्वचा आहे ती अतिशय नाजूक असते आणि ती लवकर कोरडी होऊ शकते, त्यामुळे पाणी भरपूर प्यायला पाहिजे. जवळजवळ दिवसाला 1.5 ते 2 लिटर पाणी प्यायला पाहिजे. आपला रेग्युलर संतुलित आहार, जिथे म्हणजे मग आपण रोजची फळं, भाज्या, पालेभाज्यामध्ये लोहसत्व असल्यामुळे अनिमियाचे चान्सेस कमी हो. बायकांमध्ये अनिमिया हे खूपच आपण बघतो, त्यामुळे रेग्युलर आहार, म्हणजे मी पेशंट्सना नेहमी सांगते की कडधान्य, उसळी, सगळं जे काही आई घरी बनवेल ते सगळं खायला पाहिजे. काही घरगुती टिप्ससुद्धा असतात डोळ्याभोवतीच्या डार्क सर्कलसाठी. म्हणजे बरीच लोकं घरच्या घरी दुधाच्या पट्ट्या ठेवतात किंवा काकडीच्या रसामध्ये सोक केलेले कापसाच्या घड्या किंवा बटाट्याच्या सालींचा किंवा बटाट्यांचा रस, हे माइल्ड ब्लीचिंग एजंट्स असतात. आणि हे मी पण पेशंटना सांगते की डोळ्यावरचा ताण काढण्यासाठी आपण जरी गुलाब पाणी, म्हणजे रोज वॉटर फ्रीजमध्ये ठेवलं, त्याच्यामध्ये नुसत्या कापसाच्या घड्या आपण ठेवल्या आणि ते डोळ्यावरती जर तुम्ही 10-15 मिनटं ठेवू शकला तर डोळ्यावरचा ताण हा बराच कमी होऊ शकेल. डोळ्याभोवती ती त्वचा नाजूक असल्यामुळे आपल्याला अतिशय काळजीपूर्वक ही ट्रीटमेंट करावी लागते, पण ही ट्रेन्ड प्रॅक्टिशनर्सच करतात आणि वैद्यकीय सुपरविजन खालीच ही ट्रीटमेंट केली जाते इथे. आत्ता आपण डोळ्याभोवतीची त्वचा आधी क्लीन करून घेतलेली आहे आणि आता आपण डोळ्याच्या मार्जिन्सना, म्हणजे आयलिड्सच्या पापण्यांच्या जे मार्जिन्स आहे त्याला वॅसलिन लावून घेत आहोत. अतिशय काळजीपूर्वक ही दोन्ही पापण्यांना वरच्या व खालच्या हे ग्लायकॉलिक ॲसिड लावलं जाणार आहे आणि आपण हे 2 ते 3 मिनटं ठेवणार आणि त्याच्यानंतर मग हे न्यूट्रलाइज करणार आहोत. ही ग्लायकॉलिक पीलची जी ट्रीटमेंट आहे ती दर आठवड्याला घेतली जाते. आणखीन ग्लायकॉलिक पील बरोबर आम्ही बाकीच्या ट्रीटमेंट्सही देतो. अंडर आय जेल पण आहे ज्याचा वापर आम्ही रात्री करायला सांगतो पेशंट्सना. आणि डोळ्याभोवती जर खूप काही लोकांना सूज असते
तिकडचं लिम्फॅटिक ड्रेनेज चांगलं करण्याकरता आम्ही मायक्रोकरणबरोबरसुद्धा ह्याचं कॉम्बिनेशन देतो. ग्लायकॉलिक ॲसिड लावल्यानंतर थोडंसं ज्या भागाला आपण ग्लायकॉलिक ॲसिड लावतो आणि डोळ्याभोवतीची त्वचा नाजूक असल्यामुळे थोडंसं जळजळण्याचं सेन्सेशन तिकडे जाणवतं आणि पेशंटला कम्फर्टेबल वाटावा म्हणून आम्ही हा पंख्यानी थोडासा सूदिंग इफेक्ट येतो. हे ग्लायकॉलिक ॲसिड आपण 3 ते 5 मिनटापर्यंत ठेवतो आणि मग न्यूट्रलायझेशन त्याचं केलं जातं. न्यूट्रलायझेशन करताना थोडंसं बर्निंग सेन्सेशन पेशंटला त्यावेळेला जाणवू शकतं पण ते अगदी काही सेकंदापुरतीच असतं आणि नंतर ते कमी होतं. अंडर आय डार्क सर्कल्स किती डार्क आहेत त्याप्रमाणे ट्रीटमेंट सेशन्स किती लागतील हे ठरवले जाते. 10 ते 16 सेशन्सपर्यंत ट्रीटमेंटची गरज भासू शकते. ग्लायकॉलिक पिलचं न्यूट्रलायझेशन कम्प्लीट झालेलं आहे आणि आता आपण डोळ्याभोवतीच्या त्वचेला सनस्क्रीन लावत आहोत. इथे मी सांगू इच्छिते की डोळ्याभोवतीसुद्धा सनस्क्रीन लावणं अतिशय गरजेचं आहे. त्याचप्रमाणे डोळे आपण चेहरा धुताना काय वापरतो खास करून डोळ्याभोवती हार्श किंवा कठीण साबणांचा वापर टाळावा कारण का हार्श साबणानेसुद्धा डार्क सर्कल्स येऊ शकतात. माइल्ड फेसवॉशचा वापर करणं अतियोग्य ठरेल आणि सनस्क्रीनचा वापर नियमित स्वरूपात करावा डार्क सर्कलसाठी. आज माझा सोनूलामध्ये आपण आयुर्वेद आणि स्तनपानाचं महत्त्व ह्याविषयी काही माहिती घेणार आहोत. ही माहिती आपल्याला देत आहेत डॉक्टर शरयू चांदोरकर. ठाण्याच्या डॉक्टर शरयू चांदोरकर या आयुर्वेदिक पद्धतीनं रोग्यांवरती इलाज करतात. लहान मुलांवरती आणि महिलांवरती त्यांनी ही पद्धती अतिशय यशस्वीरित्या वापरली. बाळाच्या सुदृढ वाढीसाठी इतर अनेक गोष्टींबरोबरच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे आईचं दूध. हे आईचं दूधच बाळाला अनेक पोषणद्रव्य देत असतं. पण समाजात आजही स्तनपानाविषयी अनेक समज आणि गैरसमज आहेत. त्याचीच उत्तरं आजच्या कार्यक्रमात आपण शोधणार आहोत आणि त्याचं मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर शरयू चांदोरकर. शरयूताई ॲलोपॅथी आणि आयुर्वेदिक दोन्ही क्षेत्रातल्या डॉक्टर आहेत आणि आयुर्वेदाच्या त्या गोल्ड मेडलिस्ट आहेत. शरयूताई, कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. कधी कधी काय होतं की आईला काही कारणांमुळे दूध कमी येतं किंवा येतच नाही, मग अशा वेळेला तिने काय करायचं? जेव्हा आईला दूध कमी येतं तेव्हा तिने बाळाला पुन्हा पुन्हा स्तनाग्रह सोखायला द्यावीत की त्यामुळे आपोआपच मूल ओढत राहतं आणि आईला दूध येण्याची एक प्रक्रिया होत असते मानसिक ह्याने. याशिवाय एखाद्यावेळेस काही वेळी बायकांना त्या बाळणपणात काही शोक क्रोध किंवा अशा काही घटना घडतात की त्यामुळे ते दूध आटतं, मग ते कमी करायचा प्रयत्न करावा. आणि कुपोषण हे महत्त्वाचं आहे की जर खाणंपिणं नीट गेलं नाही तरीसुद्धा दूध कमी होतं. मग अशा वेळी काय आहे की शतावरी स्तन्यदा असं जे म्हटलं आहे त्याप्रमाणे शतावरीचे कल्प जे मिळतात बाजारात, शतावरी एक शतावरी, तर हे आणून हे दुधाबरोबर दिवसातून 2 वेळा द्यावे. हल्ली बऱ्याचशा महिला कामावर जातात आणि आपल्याकडे मॅटर्निटी लीव जी आहे ती सुद्धा 3 महिन्यांचीच असते, मग हे दुधाचं जे गणित आहे त्याचं नियोजन त्या आईने कसं करायचं? हल्ली कामावर जाणं हे बायकांना महत्त्वाचंच आहे आणि बरोबर आहे 3 महिन्यापेक्षा जास्त रजा मिळणंही कठीण असतं. आपण म्हणतो 6 महिने दूध द्या, पण कसं काय द्यायचं त्यांनी? कामावर जाणं हे तर महत्त्वाचं आहे. मग अशावेळी हे जे अंगावरचं दूध असतं ना हे काढून जर ठेवलं अशा भांड्यांमध्ये, पण ही भांडी उकळलेली पाहिजेत, तर अशा भांड्यांमध्ये ठेवून द्यायचं चमच्यासकट, सगळं उकळवून घ्यायचं, त्याच्यात दूध काढून ठेवायचं. बॉडी टेम्परेचरला 6 ते 8 तास ते दूध तसंच्या तसं राहू शकतं. हे हल्लीचं जे रिसर्च केलं आहे त्यात त्यांनी ते सगळं पाहिलं आहे. मग ते दूध जर ठेवून दिलं आणि तेच दूध बाळाला दिलं तर जास्त चांगलं. पण मग आता तू म्हणशील की जर 5-6 तासानंतर काय करणार आई आली नाही तर, मग त्यावेळी आपल्याला एक पाणी उकळवून ठेवायचं, त्या पाण्यामध्ये वाळे घालावे, कोणाला जमलं तर सोन्याचं वळं घालावं आणि ते इतकं पाणी उकळवायचं की निम्मे राहील एवढं. हे पाणी शुद्ध असतं पण ते ठेवताना अशा भांड्यांमध्ये की जी भांडी उकळवून ठेवली आहेत अशा भांड्यात ते पाणी पण ठेवून द्यायचं. मग 2 भाग गाईचं दूध आणि 1 भाग ते पाणी असं पुन्हा उकळवावं. ते उकळवताना 1 सुंठेचं कूड वावडिंग हे टाकून
ते दूध पुन्हा आईच्या दुधासारखं होतं. पण अगदी पहिले दोनदा तीनदा जरी आईचं दूध दिलं तरी नंतर एक दोनदा दूध द्यावं लागलं तर हे दूध द्यावं. जर बाळाची आई आजारी असली, म्हणजे टीबी, कॅन्सर असे असाध्य रोग असले आणि बाळाला दूध देऊ शकत नाही, मग अशावेळी आपल्याला बाहेरचं दूध द्यावं लागतं. तर ते जसं कामावर जाणाऱ्या त्यांचं ते काढू शकतील, पण ह्यांनी काय करायचं तर जे सांगितलं पाणी, गाईचं दूध असेल तर दोनाला एक असं प्रमाण, आणि जर म्हशीचं असेल तर निम्मे निम्मे असं दूध तयार करून ठेवावं. पण त्याच्यात ते सुंठ वावडिंग हे टाकून ते दूध तयार करून ठेवायचं. आणि ते दूध साधारणतः 4 किलोचं बाळ असेल तर 4 अंश दूध असं 4-4 तासाने दिलं तर चालणार आहे. म्हणजे ह्याप्रमाणे दूध देत राहावं बाळाला. शरयताई, स्तनपानाची योग्य पद्धत कुठची? जेव्हा बाई गरोदर असते तेव्हा तिने 6-7 महिन्यापासून आपले स्तनाग्र हळूहळू चोळून धुवावे, पण कधीही साबू लावू नये. म्हणजे ते बाळ चोखू शकतं अशी कंडिशन येते. ॲक्च्युली जेव्हा स्तनपान करायला बसायचं तेव्हा बाळाला अगदी स्वतःच्या जवळ घ्यावं, स्तनाग्र त्याच्या तोंडात ओठामध्ये द्यावी आणि स्तन उचलून धरावं की त्यामुळे बाळ योग्य तऱ्हेने पिऊ शकतं, म्हणजे सक करू शकतं. आणि त्याचवेळी आईलासुद्धा ते योग्य असं बसल्यानंतर पाठीला रग लागणं वगैरे होत नाही. म्हणजे अशा प्रकारे जर दिलं बाळाला दूध तर ते दोघांनाही योग्य होतं. गेली 35 वर्ष तुम्ही आता या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात, मग आजही महिलांमध्ये स्तनपानाविषयी काही गैरसमज तुम्हाला जाणवतात का? त्याविषयी काय सांगाल? हो, बरेच वेळा बायका अशा येतात की त्यांना ब्रेस्ट ॲब्सेस झालेले असतात, म्हणजे त्यांना असं वाटतं ना दूध देऊ नये किंवा काही. पण दूध देणं हे बाळाला जितकं चांगलं आहे तितकंच आईलासुद्धा चांगलं आहे. की हे दूध देत राहिल्यामुळे स्तनांना सूज येणं, त्याच्यात गाठी होणं हे होत नाही. ते झालं की ताप, इन्फेक्शन ह्या गोष्टी वाढतात. म्हणून बाळाला दूध तर देत राहायला हवं हे आम्हाला सांगावं लागतं. शिवाय पूर्वी असं असायचं काहींचं गैरसमज की बाळाला दूध दिलं की बाईचं सौंदर्य कमी होतं, पण हे अगदीच निरर्थक आहे. कारण जेव्हा बाळाला दूध दिलं जातं तेव्हा स्तनं भरत असतात, म्हणजे एक प्रकारची स्तनांना पुष्टता येते, मग सौंदर्याची वाढच होते. तेव्हा हा पण एक गैरसमजच असतो. काहींना वाटतं रात्री दूध देऊ नये, पण आईचं दूध रात्री द्यायला हरकत नाही. फक्त आपण मगा म्हटलं बाहेरचं दूध जे 4-4 तासाने द्यायचं आहे ते मात्र रात्री देऊ नये. तसं बाळाला काय असतं की एकदा झोपलं की झोपलं, पण मग त्याला उठवून दूध द्यावं. अगदी लहान बाळं असतात तेव्हा त्यांना उठवून द्यावं. काहींचं म्हणणं असतं की वर्षानंतर दूधच देऊ नये किंवा दात आल्यानंतर दूध देऊ नये, पण असं काही नाही. की जर मूल वर्ष झालं तरीसुद्धा मुलाला दूध देऊ शकते आई, जर का तिला प्रेग्नन्सी नसेल किंवा इतर काही त्रास नसेल तर. शरयताई, आज तुम्ही इथे आलात आणि या अत्यंत नाजूक विषयाची आम्हाला इतकी छान माहिती दिलीत त्याबद्दल मानसी परिवारातर्फे मनापासून आभार. तुला पण धन्यवाद. आता मानसीचा सल्ला. अमेरिकेतल्या शेती खात्याने बुरशी संदर्भात काही उपयुक्त अशी माहिती प्रसिद्ध केली आहे. त्यात असं म्हटलंय की ब्रेड सारख्या छिद्र असणाऱ्या पदार्थांमध्ये डोळ्यांनाही दिसणार नाही अशा ठिकाणी कधी कधी बुरशी तयार झालेली असते. पावसाळ्यामध्ये ब्रेड, चीज किंवा इतर काही खाद्यपदार्थांना बुरशी येते. काही जण हा बुरशी आलेला भाग काढून टाकून तो खाद्यपदार्थ वापरतात. असं न करता संपूर्ण पदार्थ फेकून द्यावा. नाहीतर खाद्यपदार्थ वाचवायला जायचो आणि स्वतःची प्रकृती बिघडवून घ्यायचो. आता परत आपली भेट होणार आहे उद्या. नमस्कार.